नमस्ते मुलांनो, आत्ता जी प्रार्थना ऐकली ती तुम्हाला आता इयत्ता 9वीमध्ये भाग एक पहिली प्रार्थना आहे, सर्वात्मका शिवसुंदरा। सर्वात्मका शिवसुंदरा ही कुसुमाग्रज यांची प्रार्थना आहे। तुम्हाला समोर त्यांचा फोटो दिसतो आहे, हे आहेत कुसुमाग्रज। कुसुमाग्रज हे त्यांनी कवितांसाठी घेतलेलं टोपण नाव आहे। कुसुमाग्रजच नाव का घेतलं असावं त्यांनी, तर कुसुम नावाची त्यांची बहीण आहे आणि बहिणीचे अग्रज, अग्रज म्हणजे मोठे भाऊ, मग कुसुम नावाच्या बहिणीचे मोठे भाऊ म्हणून कुसुमाग्रज असं त्यांनी कवितांसाठी टोपण नाव घेतलं।
प्रत्यक्षात त्यांचं नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर, वि वा शिरवाडकर। हे सगळ्यांना आपल्याला परिचित अशा दृष्टीनं आहेत की आपण मराठी दिवस साजरा करतो, तो मराठी दिवस आपण विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करत असतो, 27 फेब्रुवारी। 27 फेब्रुवारी हा 1912 त्यांचा जन्मदिवस आहे आणि 1999 हा त्यांचा मृत्यू दिवस आहे। ज्ञानपीठ पारितोषिक विजेते प्रसिद्ध लेखक, ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। प्रसिद्ध लेखक आहेत, कवी, नाटककार, कविता रचलेले आहेत। नाटककार म्हणून तर ते फार प्रसिद्ध आहेत। जीवन लहरी, विशाखा, समिधा, स्वगत, हिमरेषा, वादळवेल, मारवा, किनारा इत्यादी काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत। वैजयंती, राजमुकुट, कौंतेय, नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, विदूषक इत्यादी नाटके त्यांची प्रसिद्ध आहेत। यांचा जो जन्मदिवस आहे तो आपण मराठी दिवस म्हणून का साजरा करतो, तर जेव्हा तुम्ही त्यांचं साहित्य पाहाल तेव्हा इतकं प्रचंड त्यांनी मराठी साहित्यामध्ये करून ठेवलेलं आहे। आता नटसम्राट हेच जर नाटक आपण त्यांचं पाहिलं तर अतिशय प्रसिद्ध असं नाटक आहे आणि त्याच्यामध्ये स्वगत हा नाटकामधला आणलेला नवीन प्रकार आहे त्यांनी। स्वगत म्हणजे काय असतं? तर आता नटसम्राट हे नाटक जे आहे त्याच्यामध्ये आप्पासाहेब बेलवलकर हे नटांचे सम्राट आहेत आणि असे हे आप्पासाहेब बेलवलकर जेव्हा रिटायरमेंट घेतात, आपल्या कामापासून मुक्ती घेतात, त्यावेळेस आपल्या मुलांवरती प्रचंड त्यांचा विश्वास असतो। नंदू आणि नलू नावाची त्यांची दोन मुलं असतात, त्यांच्यावरती फार प्रेम असतं, फार विश्वास असतो आणि म्हणून आपली सगळी प्रॉपर्टी, सगळी संपत्ती मुलांच्या नावे करायची आणि आता आपण निर्धास्त राहायचं असा विचार करून ते सगळी प्रॉपर्टी मुलांच्या नावे करतात। आणि त्यावेळेस त्यांची पत्नी म्हणजे कावेरी त्यांना म्हणते की तुम्ही एक वेळ जेवणाचं ताट दिलं असतं तरी चाललं असतं, पण बसायचा पाट द्यायचा नव्हता। म्हणजेच काय सुचवायचं आहे की बाकी सगळी संपत्ती तुम्ही मुलांच्या नावे केली असती तर चाललं असतं, पण आपलं घर मुलांच्या नावे करायला नको होतं। मग त्यावेळेस ते म्हणतात का गं, तुझा आपल्या मुलांवरती विश्वास नाही की काय? आणि खरोखरीच तशाप्रमाणे मुलं वागतात। नंदू नावाचा मुलगा त्यांच्याशी अशा प्रकारे वागतो की त्यांना घर सोडावं लागतं आणि मग ते नलू नावाच्या मुलीकडे राहायला जातात, जिला ते आपलं लाडकं कोकरू म्हणत असतात। तीच जेव्हा त्यांना आउटहाऊसमध्ये राहायला लावते आणि त्यांच्यावरती चोरीचा आळ घेते तेव्हा त्या दोघा नवरा बायकोंची अतिशय बिकट अवस्था होते। त्यावेळेसचं जे स्वगत आहे, टू बी ऑर नॉट टू बी, हे त्यांनी नाटकामध्ये नव्यानं आणलेलं स्वगत प्रकार आहे। त्याच्यानंतर कुणी घर देता का घर, हे एक स्वगत त्याच्यामध्ये आहे। स्वगत म्हणजे स्वतःशीच केलेलं मनोगत, किंवा कोणीही आसपास नसताना आपल्या स्वतःच्या मनाशी केलेला एक संवाद, त्याला म्हणायचं स्वगत। तर आता हा स्वगत काय प्रकार असतो तो मी तुम्हाला थोडक्यात दाखवते। टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन। जगावं की मरावं हा एकच सवाल आहे। या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं हे देहाचं लत्तर, त्या गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळाशा डोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहारानं, माझा तुझा याचा आणि त्याचाही। मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही। पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथंच मेक आहे। नव्या स्वप्नाच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून सहन करतो आम्ही हे जुनं जागेपण, सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना, आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेने आमच्याच मारेकऱ्यांच्या दाराशी। विधात्या, तू इतका कठोर का झालास? अरे एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना आम्हाला जन्माला घातलं तो तूही आम्हाला विसरतोस। मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणा करा, आम्ही थेरड्यांनी कोणाच्या पायावर डोका दळायचं रे? कोणाच्या पायावर? कोणाच्या? तर याला म्हणायचं स्वगत। आणि त्याच्यानंतर मग ते पती पत्नी आपलं घर सोडून निघून जातात
आणि मग फार त्यांचे हाल होतात, त्यांची पत्नी वारते, आणि नंतर मग घर सोडून गेल्यानंतर मुलांना जाणीव होते, मुलं त्यांना घ्यायला येतात, पण तिथे एक बूट पॉलिश करणारा मुलगा असतो, त्याच्याबरोबर ते आजोबा राहू लागतात, म्हणजे आप्पासाहेब बेलवलकर राहू लागतात, आणि नंतर मग मुलं त्यांची घ्यायला येतात पण ते त्यांच्याबरोबर जात नाही. अशा प्रकारे त्यांची दुर्दशा दाखवलेली आहे, म्हातारपणी होणारी माणसाची अवस्था. तर म्हातारपणी खरं मुलांची गरज असते, मुलांनी म्हाताऱ्या माणसांना व्यवस्थित सांभाळावं, आपल्या आईवडिलांना व्यवस्थित सांभाळावं, कारण लहानपणापासून अगदी चालण्या बोलण्यापासून सगळं काही त्यांनी तुमचं केलेलं असतं, आणि म्हातारपणी खरी त्यांना तुमची जेव्हा गरज असते तेव्हा मात्र तुम्ही त्यांना घराबाहेर काढतात, तर हे योग्य नाही. तर अशी या म्हातारा म्हातारीच्या मनाची अवस्था किंवा वृद्धापकाळी होणारी माणसाची अवस्था ही विष्णू वामन शिरवाडकर यांनी नटसम्राट या नाटकामधून अतिशय उत्तम प्रकारे रेखाटलेली आहे. भाषाशैली तुम्ही बघितली असेल किती वजनदार आहे, सुरेख भाषेचा वापर केलेला आहे, स्वगतांचा वापर केलेला आहे, घर देता का घर हे देखील त्यातलं एक स्वगत आहे. तर अतिशय उत्तम अशी नाटकाची रचना त्यांनी यामध्ये केलेली आहे, असे हे कुसुमाग्रज, त्यांची प्रार्थना आज आपण इथे शिकणार आहोत. तर मुलांनो, भाग एक पहिली प्रार्थनाच का दिलेली असेल? तर त्याचं उत्तर म्हणजे, मनशुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची, परवाही कुणाची. ज्याचं मन शुद्ध आहे मुलांनो, त्या ही गोष्ट जी आहे, ज्याचं मन शुद्ध आहे, ही काही साधी सुधी गोष्ट नाही आहे, ही पृथ्वी मोलाची गोष्ट आहे, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे मन शुद्ध असणं. ज्याचं मन शुद्ध आहे त्याला कशाचीच भीती करण्याची भीती वाटण्याची गरज नाही किंवा कोणाचीच पर्वा करण्याची गरज नाही. तर हे मन शुद्ध कसं ठेवलं जाऊ शकतं, शुद्ध कसं करायचं हे मन? साबण लावून तुम्ही शरीर शुद्ध करू शकता, पाण्यानं शरीर शुद्ध करू शकता, मन कसं शुद्ध ठेवावं, मन कसं स्वच्छ करावं? तर त्याच्यासाठी प्रार्थना हा एक उत्तम पर्याय आहे, कारण प्रार्थना ही मनाची आंघोळ आहे, प्रार्थना ही मनाची आंघोळ आहे. म्हणून मन जर शुद्ध करायचं असेल तर प्रार्थना करणं हे फार महत्त्वाचं आहे, आणि म्हणून सुरुवातीला तुम्हाला दिलेली आहे ती म्हणजे प्रार्थना. तर पाहूयात आता सर्वात्मका शिवसुंदरा या प्रार्थनेमध्ये कुसुमाग्रज यांनी काय मांडलेलं आहे. ते म्हणतात, परमेश्वरास वंदन करून अंधारातून उजेडाकडे नेण्याची, अंधारातून उजेडाकडे तमसो मा ज्योतिर्गमय, अंधाराकडून काळोखाकडून प्रकाशाकडे नेण्याची, संकटातही सामना करण्याची शक्ती किंवा ताकद कवी प्रस्तुत गीतातून मागत आहेत, ईश्वराकडे मागत आहेत, वंदन करत आहेत की आम्हाला अंधारातून प्रकाशाकडे ने, त्याचबरोबर कुठलंही संकट आलं तरी त्या संकटामध्ये सामना करण्याची ताकद आम्हाला दे. आता पाहूयात प्रत्यक्ष प्रार्थना. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना. सर्वात्मका म्हणजे काय? तर सर्व विश्वात व्यापलेला. परमेश्वर हा चराचरामध्ये व्यापून राहिलेला आहे, जिथे पाहावं तिथे जळी स्थळी काष्ठी सर्व ठिकाणी परमेश्वराचं अस्तित्व आहे. आणि हा कसा आहे? शिवसुंदरा म्हटलेला आहे. जे सत्य आहे तेच शिव आहे, आणि जे शिव आहे तेच सुंदर आहे, म्हणजे हा पवित्र आहे, त्याचबरोबर तो सुंदर आहे. तर असा पवित्र असलेला, सुंदर असलेला ईश्वर परमात्मा हा सगळ्या विश्वामध्ये भरून राहिलेला आहे, चराचरामध्ये त्याचं अस्तित्व आहे. स्वीकार या अभिवादना. अभिवादना म्हणजे वंदन, नमन, प्रणाम, नमस्कार. तर अशा या परमेश्वराला, जो पावन आहे, पवित्र आहे, सुंदर आहे आणि सगळ्या विश्वामध्ये व्यापून राहिलेला आहे, अशा परमात्म्याला, अशा परमेश्वराला माझा अभिवादन आहे, माझं वंदन आहे, आणि हे परमेश्वरा तू त्याचा स्वीकार कर, तर तू ते मान्य कर, माझा नमस्कार मान्य कर. तिमिरातुनी तेजाकडे प्रभु आमुचाने जीवना. तिमिरातुनी अंधारातून, काळोखातून, तेजाकडे प्रकाशाकडे. अंधारात आम्ही कुठेतरी चाचपडतोय परमेश्वरा, हां, आम्हाला वाट सापडत नाहीये, मार्ग सापडत नाहीये, प्रकाशाची दिशा दिसत नाहीये. तेव्हा या अंधारातून प्रकाशाकडे, तेजाकडे प्रकाशाकडे प्रभु आमच्या जीवनाला तू
ने हे ईश्वरा आमचं जीवन अंधारातून प्रकाशामध्ये आण. सुमनांत तू गगनात तू ताऱ्यांमध्ये फुलतोस तू. सद्धर्म जे जगतामध्ये सर्वांत त्या वसतोस तू. चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना. सुमनांत तू, सुमन म्हणजे फूल, फुलांमध्ये तूच आहेस. गगनात म्हणजे आकाशात तूच आहेस. ताऱ्यांमध्ये फुलतोस तू म्हणजे ताऱ्यांमध्ये पण चमकणारा तूच आहेस, फुलणारा तूच आहेस. सद्धर्म जे जगतामध्ये, जगामध्ये जे काही सद्धर्म आहे, सद्धर्म चांगला धर्म, चांगली विचार प्रणाली, हां चांगली जीवन प्रणाली, ही जी काही आहे जगामध्ये ते म्हणजे तूच आहेस. सर्वांत त्या वसतोस तू, वसतोस म्हणजे राहतोस, तर या सगळ्यांमध्ये तूच राहतोस. चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना, माझ्या मनाला याची जाणीव आहे परमेश्वरा की चारही दिशांना तुझंच रूप आहे, तुझंच चित्रण आहे. पहा बरं निसर्गाकडे पहा मुलांनो, की ही जी छान फुललेली फुलं असतात, चमकणारे तारे असतात, जे काही लोक चांगले जगामध्ये वागत असतात, ज्यांचं चांगलं कर्म असतं, अशा सगळ्यांकडे पाहून आपल्याला त्यांच्यामध्ये परमेश्वरच जणू काही राहतोय, परमेश्वरच जणू वास करतोय असं वाटतं की नाही. म्हणजे प्रत्येक चांगल्या ठिकाणी, प्रत्येक फुलणाऱ्या गोष्टीमध्ये परमेश्वराचंच जणू काही अस्तित्व आहे, आणि याची जाणीव म्हणजे उमज, समज माझ्या मनाला आहे. मुलांनो, हे कवितांचे जे शब्दार्थ आहेत ते तुम्ही पुस्तकामध्ये पेन्सिलनं लिहून घ्यायचेत. आता आपण इयत्ता 9वीमध्ये आहोत तेव्हा तुम्हाला हे शब्दार्थ लिहून दिले जाणार नाहीत, सेपरेट वेगळे असे लिहून दिले जाणार नाहीत. त्यामुळे मी जेव्हा शिकवते आहे त्याच वेळेस तुम्ही पेन्सिलनं ते शब्दांचे अर्थ लिहून घ्यायचे आहेत आणि नंतर वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. तर पेन्सिल घेऊन शब्दांचा अर्थ लिहा. श्रमतोस तू शेतामध्ये, तू राबसी श्रमिकांसवे. जे रंजले वा गांजले, पुसतोस त्यांची आसवे. स्वार्थाविना सेवा जिथे, तिथे तुझे पद पावना. श्रमतोस तू शेतामध्ये, शेत कृषी, शेतामध्ये कृषीमध्ये श्रम करणारा जो आहे, कष्ट करणारा जो आहे, तो तूच आहेस. तू राबसी श्रमिकांसवे, तू श्रमिकांबरोबर, कष्टकऱ्यांबरोबर तू स्वतः राबत असतोस, तू स्वतः कष्ट करत असतोस. आणि म्हणून तर संत सावतामाळी म्हणतात ना, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. संत कुंभार तुम्ही पाहिले असतील की जे कामामध्ये मग्न कामामध्ये असताना ईश्वराच्या नावामध्ये किती मग्न होतात ते. म्हणजे प्रत्येक संतांनी आपल्या कामामध्येच देव पाहिलेला आहे, तर कामामध्ये सुद्धा देव आहे, ईश्वराचं अस्तित्व आहे. जिथे प्रामाणिकपणे आपण कष्ट घेत आहोत, जे कष्टकरी आहेत त्यांच्या घामामध्ये सुद्धा परमेश्वरच आहे. जे रंजले वा गांजले, पुसतोस त्यांची आसवे. जे रंजले गांजलेले आहेत म्हणजे काय, वा म्हणजे किंवा, रंजले गांजलेले म्हणजे काय, जे गरीब आहेत, जे दीन आहेत, जे दुबळे आहेत, जे अनाथ आहेत, जे रोगानं ग्रासलेले आहेत, तर अशा सगळ्या लोकांमध्ये जो त्यांची आसवे पुसणारा आहे, आसवे म्हणजे अश्रू, जो त्यांचे आसवे पुसतो, अश्रू पुसतो आणि त्यांच्या गालावरती हसू आणतो, तो म्हणजे कोण दुसरा तिसरा कोणी नसून तूच आहेस. आणि म्हणून संत तुकारामांनी काय म्हटलेलं आहे, जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. म्हणजे रंजल्या गांजल्यांची, गरिबांची, दीन दुबड्यांची, अनाथांची, पांगड्यांची, रोगींची जो सेवा करतो तोच खरा साधू असतो, आणि त्याच ठिकाणी खरं परमेश्वराचं अस्तित्व असतं, त्याच ठिकाणी खरा परमेश्वर राहत असतो. त्याच्यामुळे यांच्यातच देव पाहायला शिकलं पाहिजे. स्वार्थाविना सेवा जिथे, तिथे तुझे पद पावना. स्वार्थाविना म्हणजे मतलबाशिवाय, कुठलाही स्वार्थ न ठेवता जिथे सेवा असते तिथे तुझे पद पावना. तिथे तिथे तुझे पद म्हणजे पाऊले उमटलेली असतात. नाहीतर आपली सेवा करण्याची पद्धत कशी असते, जिथे मेवा मिळेल तिथे सेवा करायला आपण जातो. तर सेवा ही मेव्याशिवाय केली जावी. मेवा म्हणजे काय, खाऊ, जिथे खाऊ मिळणार आहे तिथे आम्ही जाऊ, अशा पद्धतीनं आपली सेवा नसावी. तर ती कशी असावी, निस्वार्थी असावी, कुठलाही स्वार्थ त्यामागे नसावा. उजव्या हातानं एखादं दान केलं तर ते डाव्या हाताला देखील माहिती होता कामा नये,
इतका आपण स्वार्थ टाळून निस्वार्थीपणे सेवा केली तर त्या ठिकाणी परमेश्वराची पावलत जणू काही उमटतात. न्यायार्थ जे लढती रणी तलवार तू त्यांच्या करी, ध्येयार्थ जे तमी चालती तू दीप त्यांच्या अंतरी. न्यायार्थ म्हणजे न्यायासाठी जे लढतात, रणी म्हणजे रणांगणी. रणांगणावरती न्याय मिळविण्यासाठी जे कोणी लढत असतात, तलवार तू त्यांच्या करी, करी म्हणजे हातात, त्यांच्या हातामध्ये तू तलवार म्हणून उभा राहतोस. कौरव पांडवांचं जे युद्ध झालेलं होतं, महाभारत सगळ्यांना माहिती असेल, त्यामध्ये कौरव आणि पांडव यांचं जे रणांगणावरती युद्ध झालं मुलांनो, तर त्या युद्धामध्ये पांडव हे धर्मानं वागणारे होते तर कौरव हे अधर्मी होते, आणि म्हणून धर्माच्या बाजूनं श्रीकृष्ण उभा राहिला आणि त्यानं हे या युद्धामध्ये पांडवांना विजय प्राप्त करून दिला, मिळवून दिला. म्हणजे जिथे जिथे तुम्ही धर्मानं उभे राहत आहात, जिथे जिथे तुम्ही न्यायासाठी सत्यासाठी लढत आहात, त्यावेळेस त्या सत्याची ताकद ओळखून, त्या न्यायाची ताकद ओळखून परमेश्वर स्वतः तुम्हाला तिथे मदतीसाठी धावून येतात. पण आपली बाजू कशी असली पाहिजे? धर्माची असली पाहिजे, सत्याची असली पाहिजे, खरेपणाची असली पाहिजे, प्रामाणिकतेची असली पाहिजे. हां, न्यायासाठी तुम्ही लढलं पाहिजे, त्यावेळेस मात्र प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा तुमच्यासाठी लढायला किंवा मदत करायला तयार होतो. तलवार तू त्यांच्या करी, कर म्हणजे हात, त्यांच्या हातामध्ये तू तलवार म्हणून राहतोस. ध्येयार्थ जे तमी चालती तू दीप त्यांच्या अंतरी. ध्येयार्थ ध्येयासाठी, काही उद्दिष्टासाठी, जेव्हा तमी, तमी म्हणजे अंधारात, अंधारामध्ये मी चालतो, मी खूप मोठं एखादं ध्येय ठेवलेलं असतं, खूप मोठं एखादं उद्दिष्ट समोर ठेवलेलं असतं, पण सगळा आजूबाजूला काळोख आहे, अंधार आहे, आणि अशा वेळेस तू दीप त्यांच्या अंतरी, अशा वेळेस माझ्या हृदयामध्ये, अंतरी म्हणजे हृदयात, मनात, माझ्या मनात, माझ्या हृदयात तू दीप म्हणजे दिवा लावतोस, प्रकाश निर्माण करतोस, मला वाट सापडावी याच्यासाठी. अंधारात सुद्धा प्रकाशाचा दिवा तू हृदयामध्ये पेटवतोस की जेणेकरून मला अंधारात सुद्धा रस्ता सापडतो. ज्ञानार्थ जे तपती मुनी होतोस त्यांची साधना. ज्ञानार्थ ज्ञानासाठी, ज्ञान मिळविण्यासाठी, ज्ञान मिळविण्यासाठी जे तपती, तपती म्हणजे तपस्या करतात, तपश्चर्या करतात किंवा तप करणे, असे मुनी, मुनी म्हणजे ऋषी. तर असे कोणी ऋषी आहेत, मुनी आहेत, योगी आहेत, साधक आहेत की जे ज्ञान मिळविण्यासाठी तुझी साधना करतात, तपश्चर्या करतात, तपतात, तर त्यांच्यासाठी तू काय होतोस? साधना म्हणजे त्यांना तू फलश्रुती देतोस, सिद्धी देतोस, तू त्यांनी केलेल्या तपश्चर्येचं चांगलं फळ त्यांना देतोस. करुणा करा करुणा तुझी असता मला भय कोठले, मार्गावरी पुढती सदा पाहीन मी तव पावले. सृजनत्व या हृदयामध्ये नीत जागवी भीती विना. करुणा करा, करुणा करा म्हणजे काय की दयाळू परमेश्वरा. करुणा, करुणा म्हणजे दया, दया करणारा, हे करुणा करा, हे दयाळू परमेश्वरा तुझी असता, करुणा तुझी असता मला भय कोठले. म्हणजे तुझी जेव्हा दया आहे माझ्यावरती, कृपा आहे, तेव्हा परमेश्वरा तुझी माझ्यावरती कृपा असताना मला कशाचं भय आलंय? भय म्हणजे भीती, मला कशाचीही भीती वाटत नाही. जेव्हा तुझी दया, तुझी कृपा माझ्यावरती असेल तेव्हा. मार्गावरी पुढती सदा, पुढे मार्गक्रमण करत असताना, सदा, सदा म्हणजे नेहमी, तर नेहमी पुढे मी जेव्हा मार्गक्रमण करत असतो, जीवन जगत असताना जेव्हा मी पुढे चालत असतो, तेव्हा पाहीन मी तव पाऊले, तव म्हणजे तुझी, तेव्हा तुझ्या पाऊल खुणा पाहत पाहतच मी त्या पुढे तसं तसं मार्गक्रमण करत जाईन. सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीती विना. सृजनत्व म्हणजे नवीन काहीतरी निर्माण करणं, क्रिएटिव्हिटी. तर सृजनत्व म्हणजे नवनिर्मिती क्षमता, क्रिएटिव्हिटी. या हृदयामध्ये नित म्हणजे नेहमी, जागवी म्हणजे जागृत कर, भीती विना म्हणजे भीतीशिवाय. माझ्या हृदयामध्ये, माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती न वाटता मी नेहमीच काही ना काही चांगलं नवीन निर्माण करण्याची क्षमता माझ्यामध्ये असू देत,
असं हे परमेश्वराकडे मागणं मागितलेलं आहे. परमेश्वराला वंदन केलेलं आहे आणि त्याच्याकडे असं चांगलं मागणं हे मागितलेलं आहे आणि शिवाय त्याचं अस्तित्व मान्य केलेलं आहे. पहा, म्हणजे परमेश्वराविषयीचा आदर दाखवलेला आहे, त्याच्याविषयीची नम्रता याच्यामध्ये दिसून येते. त्याच्यानंतर कृतज्ञतेचा भाव दिसून येतो. आदर म्हणजे रिस्पेक्ट, नम्रता हंबल असणं, आणि कृतज्ञता म्हणजे काय? केलेल्या उपकारांची जाणीव असणे म्हणजे कृतज्ञता. हां, तर केलेल्या उपकारांची जाणीव नसणे म्हणजे कृतघ्नता. इथं आपल्याला कोणता भाव दिसतोय? कृतज्ञतेचा भाव दिसतोय. कृतज्ञता म्हणजे काय? केलेल्या उपकारांची जाणीव असणे. परमेश्वरानं जे काही माझ्यावरती उपकार केलेले आहेत त्या उपकारांची मला पूर्णपणे जाणीव आहे, ही भावना या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारे ही अतिशय सुंदर प्रार्थना कुसुमाग्रजांची आपण पूर्ण केलेली आहे. आता ही पूर्ण प्रार्थना, तसंच ते वरचं जे आहे कुसुमाग्रजांचा परिचय, तर हा कुसुमाग्रजांचा पूर्ण परिचय आणि ही पूर्ण प्रार्थना तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये, वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहून काढायची आहे आणि मग शब्दांचे अर्थ लिहून काढायचे आहेत. बाकी याच्यावरती आपण ॲक्टिव्हिटी म्हणजे कृती वगैरे घेणार नाही आहोत, कारण ते परीक्षेसाठी नाही आहे. ही फक्त काव्यानंदासाठी प्रार्थना आहे, आस्वाद घेण्यासाठी आहे. कृतीपत्रिकेमध्ये याच्यावरती काही प्रश्न येणार नाहीत. पण प्रार्थना कशासाठी शिकायची असते? तर मन पवित्र राहावं याच्यासाठी, म्हणून आपण ही आज प्रार्थना शिकलेलो आहोत. ठीक आहे, धन्यवाद.